नमस्कार, मी संजीवनी। संजूज्वल्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण साध्या सोप्या पद्धतीने सुरमई फ्रायची रेसिपी बनवणार आहोत। सर्वात आधी इथे अर्धा किलो फ्रेश सुरमई मासा कोळीनींकडून कट करून आलेला आहे। इथे मध्यम आकाराचे सुरमई फिशचे कट केलेले पीस या रेसिपीसाठी घेत आहोत। मासे 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे। तर कोळीनींकडून मासा घेऊन येताना तो फ्रेश आहे का हे नक्की बघून घ्या। चला तर मग या रेसिपीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल ते आता आपण बघूयात। थोडीशी कोथिंबीर घेतली आहे। लसणाच्या पाकळ्या 10 ते 12 घेणार आहोत। कोथिंबीर व लसणाची पेस्ट करून घ्यायची। 2 चमचे कोकम आगळ घेत आहोत। फ्राय करण्यासाठी तेल लागेल आपल्याला। 4 ते 5 चमचे लाल तिखट मसाला घेतलेला आहे। तिखट मसाला जो तुमच्याकडे असेल तो वापरा। 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा मालवणी मसाला घेणार आहोत। 1/2 चमचा हळद, मीठ चवीपुरतं घेत आहोत। इथे रवा घेतलाय मी 3 चमचे आणि तांदूळ पीठ 3 चमचे घेत आहोत। आता या ठिकाणी बघू शकता सुरमई मी 3 वेळा स्वच्छ पाण्यात धुवून घेतली आहे। स्वच्छ धुवायचं, सुरमई मधील खराब पाणी काढून टाकायचंय। आपण आता इथे सुरमईला आगळ लावूया, कोकम आगळ। कोकम आगळ सोबत थोडं मीठही घालून सुरमईला चोळून घ्यायचंय। तुमच्याकडे जर कोकमाचा आगळ नसेल तर कोकम आगळच्या ऐवजी तुम्ही लेमन ज्यूस, लिंबू रस किंवा कोकमाच्या साली मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात थोडं पाणी घाला आणि मिक्सरमधून फिरवून कोकमाचं पाणी सुद्धा लावू शकता किंवा चिंचेचं पाणी सुद्धा तुम्ही चोळू शकता। सर्व पीसेसना छान चोळून घ्यायचंय। नंतर टाकत आहोत हळद व कोथिंबीर लसणाची पेस्ट। सर्वच सुरमईच्या तुकड्यांना व्यवस्थित चोळायचं हळद आणि कोथिंबीर लसणाची पेस्ट। तर कोथिंबीर लसणाची पेस्ट व्यवस्थित लावून झालेली आहे। आता आपण 1-10 मिनिट झाकण लावून ठेवत आहोत, त्यामुळे फिशमध्ये मसाला छान मुरला जाईल। तुमची गडबड असेल तर लगेचच फिश फ्राय करायची असतील तेव्हा, मॅरिनेट नाही केलं तरी चालेल, 5 मिनिटात लगेचच सुरमई फिश फ्राय करू शकता। तर आपण आता मसाला तयार करूयात फिश फ्राय करण्यासाठी। या ठिकाणी लाल मिरची पावडर, गरम मसाला, मालवणी मसाला, 1/2 चमचा मीठ घेत आहोत। मिक्स करायचं व्यवस्थित। या मसाल्यामध्ये आपण रवा आणि तांदूळ पीठ वापरलेलं नाही आहे, छान मिक्स झालेला आहे। मसाला तयार आहे। तर सुरमईचे काही पीसेस घेऊन हा मसाला आपण लावून घेऊया। मसाला व्यवस्थित लावून तयार आहे। आज आपण 2 पद्धतीने सुरमई फ्राय करणार आहोत, यासाठी मसाला सुद्धा आपल्याला 2 पद्धतीने तयार करत आहोत आपण। तर दुसऱ्या पद्धतीचा मसाला कसा तयार करायचा ते आता आपण बघूया। यानंतर डिशमध्ये घेत आहोत रवा, तांदूळ पीठ, लाल तिखट, गरम मसाला, मालवणी मसाला, मीठ चवीनुसार आपल्याला थोडंसं घ्यायचंय। मसाल्यात थोडं मीठ घातल्यामुळे माशांना खूप छान चव येते। तर हा मसाला सुद्धा आपण शिल्लक राहिलेल्या सुरमईचे पीसेसना व्यवस्थित आपण लावून घेत आहोत। मसाला अलगद लावायचा, हळूवारपणे मसाला फिशवरती पसरवायचंय। जास्त चोळलं तर सुरमईचे छोटे छोटे तुकडे पडतील। तर या ठिकाणी दोन्ही पद्धतीचा मसाला सुरमईच्या पीसेसना कोटिंग करून तयार आहे। तर या स्टेपवरती आपण फ्राय पॅनमध्ये तेल घालूयात व सगळीकडे तेल पसरवायचंय। इथे ज्या सुरमईच्या पीसेसना आपण लाल तिखट व मसाला लावून घेतलेला आहे ते फिश आपण आधी फ्राय करून घेऊया। गॅसची फ्लेम लो हीटवर ठेवायचे, मंद आचेवरती फिश फ्राय करायचे, यामुळे मासे करपणार नाहीत व त्याचसोबत मासे खोलवर छान शिजतील। 1-5 मिनिट झाले की सुरमई पलटी करायची। पण सुरमई फ्राय झाली का ते बघूया। व्यवस्थित बघायचं फ्राय झाले का आणि मग काढून घ्यायचेत। बघा छानपैकी मसाला लावलेली सुरमई इथे फ्राय झालेली आहे, बाजूला काढूयात। आता याच पॅनमध्ये तेल टाकून ज्या सुरमईला आपण रवा, तांदूळ पीठ व मसाला लावून ठेवलेला ते फिश सुद्धा आपण फ्राय करत आहोत। गॅसची फ्लेम आपल्याला लो हीटवर ठेवायचे, करपू शकतात। 5 ते 6 मिनिट झाले की पलटी करायचे, मासे साईड चेंज करायचे, छान खरपूस फ्राय करायचेत आपल्याला। अशा प्रकारे दोन्ही मेथडने बनवलेले सुरमई फ्राय झालेले आहेत। तुम्हाला जी मेथड सोपी वाटेल बनवायला त्या पद्धतीने सुरमई फ्राय करा। सुरमई मासा तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी, चपातीसोबत खायला खूपच जबरदस्त लागते। खूप साध्या सोप्या पद्धतीने रेसिपी बनवली आहे, नक्की ट्राय करा। आणि ही रेसिपी तुम्ही घरी आधी बनवा व तुमचे अभिप्राय कळवायला विसरू नका।
रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये जास्तीत जास्त शेअर करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जाता जाता सबस्क्राईब करून बेल घंटीवर क्लिक करा व ऑलवर सेट करून ठेवायचं आहे. यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत, फ्री असतं. तर भेटूया लवकरच, तोपर्यंत धन्यवाद.